ललित पाटील प्रकरणामध्ये आता एक नवीन एबीपी माझाच्या खरं तर ते हाती लागलेलं आहे. रेकॉर्ड आहे वॉर्ड क्रमांक 16 त्याच्यामध्ये स्पष्ट दिसते की कुठल्या डॉक्टर याला उपचार देत होते. खरं तर मी सर्व वृत्तवाहिन्यांचे आणि पत्रकारांचे एबीपी माझा आणि सगळ्यांचेच खूप आभार आणि कौतुक की जी माहिती गृहखात्याने बाहेर काढायला हवी, जे काम खरं तर गृहखात्याने करायला हवे, ते काम लोकशाहीचा चौथा खांब असणारे पत्रकार इतक्या काळजी आणि दक्षतेने करत आहेत. आम्ही सातत्याने म्हणत होतो की ललित पाटील प्रकरणामध्ये 9 महिन्यापासून ललित पाटील ॲडमिट असतो, तो कुठल्या कारणासाठी आणि त्याच्यावर उपचार कोण करतं. कारागृह अधीक्षकांनी माहिती दिली पाहिजे, हॉस्पिटल प्रशासनाने माहिती दिली पाहिजे, मात्र यावरची माहिती पुढे येत नव्हती. आता ज्या पद्धतीने एबीपी माझा असेल किंवा या सगळ्यांनी मिळून जी काही मेहनत घेतली त्यातनं जे माहिती पुढे आली, वॉर्ड नंबर 16 जे रजिस्टर प्राप्त होतं आहे त्या रजिस्टरमध्ये सरळ सरळ ललित पाटील याचा उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या नावाच्या कॉलममध्ये SST अर्थात संजीव श्यामराव ठाकूर म्हणजेच ससून हॉस्पिटलचे डीन यांचं नाव स्पष्टपणे दिसतं आहे. आम्ही याच्या आधीही म्हणत होतो की ससून हॉस्पिटलच्या डीनला सह आरोपी करून ताब्यात घेतले जावे आणि त्यांची नार्को टेस्ट करावी. आता तर त्याची गरज अधिक स्पष्ट झालेली आहे. एका गुन्हेगाराला वाचवण्यासाठी ज्या पद्धतीने ससूनच्या डीनने हा अपराध केलेला आहे, डॉक्टर हा देवदूत असला पाहिजे, परंतु ससूनचे डीन हे देवदूतापेक्षा सुद्धा गुन्हेगाराला वाचवणारे, जर तिथे गुन्हेगाराला आश्रयस्थान देणारे असतील तर निश्चितपणे ताब्यात घेतलं पाहिजे. अजून एक गोष्ट महत्त्वाची की 1.5 महिन्यापासून आम्ही सातत्याने ससून हॉस्पिटल आणि हॉटेल लेमन ट्री या दोन स्थळांचा उल्लेख करतो आहे, मात्र तपास काही केल्या ससून हॉस्पिटलच्या गेटच्या आत जात नाही आहे. काय कारण आहे? ससून हॉस्पिटलवर असा कुणाचा वरदहस्त आहे? डीनवर कुणाचा वरदहस्त आहे? डीन कुणाच्या सांगण्यावरून उपचार करत होते? ज्या ललित पाटीलला आधी फक्त आणि फक्त काहीतरी त्याला चक्कर आली म्हणून आणलं गेलं, नंतर त्याला आर्थोपेडिकची ट्रीटमेंट द्यायची म्हटलं गेलं, त्यानंतर त्याला ओबेसिटीची ट्रीटमेंट द्यायची होती, आता काय नवीन असतं त्याला हर्नियाची ट्रीटमेंट द्यायची होती, सातत्याने 9 महिने हे जे ट्रीटमेंटचं नाटक चाललेलं आहे यावरती जोपर्यंत संजीव ठाकूर यांना ताब्यात घेऊन सह आरोपी केलं जात नाही आणि त्यांची नार्को टेस्ट केली जात नाही तोपर्यंत ड्रग्ज रॅकेटचा नेमका हा जो आर्थिक व्यवहार आहे तो कशा पद्धतीने होता तो बाहेर येत नाही. ते रिपोर्ट जे आहेत ते समोर आलेत आता आणि त्या रिपोर्टवरती SST असा उल्लेख आहे. 6/7/23 हा रिपोर्ट आहे, हर्नियाचं ऑपरेशन वगैरे आणि संजीव ठाकूरच त्याचे डॉक्टर ट्रीटमेंट करत होते असं समोर येतं. हर्नियाच्या ऑपरेशनमध्ये फार तर 5 दिवसांची काळजी घेतली जाते, स्टिचेस वगैरे काढणं या सगळ्या गोष्टींच्यासाठी आपण 7 ते 8 दिवस समजू शकू, परंतु हर्नियाच्या ऑपरेशनमध्ये 6-6 म्हणजे तुम्ही जूनमधलं सांगताय, जूनपासून ते आत्तापर्यंत नेमकी अशी काय गोष्ट होती ही स्पष्ट झाली पाहिजे. दुसरं असं की ससून हॉस्पिटलचे डीन इतक्या बेमुरवतपणे पत्रकारांशी, आम्ही प्रश्न विचारणारे लोक आमच्याशी किंवा या सगळ्यांशी इतक्या बेमुरवतपणे वागत होते ते कुणाच्या वरदहस्तामुळे, कुणाचा नेमका? मग याच्या 2 गोष्टी असू शकतात. एक तर संजीव ठाकूरवर फार मोठा राजकीय वरदहस्त आहे, किंवा संजीव ठाकूर मग मनमानी करत होते का? मग त्यासाठी संजीव ठाकूरला वेगळा आर्थिक लाभांश ललित पाटीलकडून मिळत होता का? नेमकं काय होतं हे एकदा स्पष्ट झालं पाहिजे. अजून एक गोष्ट, याच पानावर जे वॉर्ड नंबर 16 एकूण कैदी रुग्णांचं माहितीचं ती नोंदी आहेत, यामध्येच विनय अर्हनाची सुद्धा नोंद सापडते. विनय अर्हना जो ललित पाटीलला पळून जाण्यासाठी ज्याने मदत केली, रोजरी स्कूल प्रकरणामध्ये ED जो आरोपी आहे आणि ज्याचा ड्रायव्हर दत्ता डोके हा हडपसरमधून पोलिसांनी ताब्यात घेतला, त्या विनय अर्हनाची सुद्धा काय म्हणता येईल त्याला उपचार हे SST अर्थात संजीव श्याम ठाकूर हेच करत होते. म्हणजे घुमून फिरून सगळी संशयाची सुई आता जर संजीव श्याम ठाकूर यांच्यावर येत असेल तर ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे की काय सन्माननीय गृहमंत्री आता तरी यासाठी तत्परता दाखवणार आहेत का? दुसरी गोष्ट म्हणजे
म्हणजे डॉक्टर ठाकूर यांचं म्हणणं आहे की या संदर्भामध्ये जे काही उपचार करायचे होते, हार्नियाचं ऑपरेशन करण्याआधी ओबेसिटीचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं आणि त्यानुसार आम्ही न्यायालयामध्ये परमिशन वगैरे असतात त्या मागण्याची प्रोसेस केली होती आणि न्यायालयाला आम्ही वेळोवेळी या गोष्टी सगळ्या सांगितलेल्या आहेत. ज्या बिनधास्तपणे बेतालपणे संजीव ठाकूर जबाब देत आहेत आणि अजूनही संजीव ठाकूरांच्या चेहऱ्यावर जराही ना अपराधीपणाचा लवलेश आहे ना भीती दिसत आहे, याचा अर्थ संजीव ठाकूरांवरचा राजकीय वरदहस्त जबरदस्त आहे. संजीव ठाकूर एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलत आहेत. जर सत्य माहिती काढायची असेल तर ठाकूरांची नार्को टेस्ट होणे आणि ठाकूरांना ताब्यात घेणे हे जास्त गरजेचे आहे. नेक्सस बाहेर येईल असं नक्की म्हणाले, परंतु जी काही माहिती बाहेर येते ती काही पत्रकार बांधवांच्या सतर्कतेमुळे येते, काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे येते, सजगतेमुळे येते. यामध्ये गृह खात्याचं योगदान काय आहे, गृह खात्याने काय असं मोठं काम केलेलं आहे, तपास पुढे का सरकत नाही आहे. ज्या हॉटेल लेमन ट्रीमध्ये तो वास्तव्याला होता असा आम्ही दावा करत आहोत आणि ज्याच्या परिसरात तो सापडला होता त्या लेमन ट्रीच्या आत अजूनही तपास यंत्रणा का पोहोचलेली नाही आहे. त्यांनी खरं तर कोर्टातही हे मान्य केलेलं आहे की तो ससूनमधून हॉटेलमध्ये जात होता, हे पोलिसांनी कोर्टासमोर मान्य केलेलं आहे. पण अजूनही लेमन ट्रीच्या कोणत्या फ्लोअरवर तो जात होता, तिथली सीसीटीव्ही फुटेज काय आहेत, तिथला रूम कुणी बुक केला होता, बुक त्याने स्वतः केला होता की त्याच्यासाठी दुसरं कोणी, तिथे पैसे कोण भरत होतं, तो आर्थिक व्यवहार कसा होत होता, तो व्यवहार हवालाच्या माध्यमातून होत होता की अजून कुठल्या वेगळ्या पद्धतीनं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा बाहेर येतील तेव्हा मला वाटतं की खऱ्या अर्थानं तो नेक्सस बाहेर येईल. नुसतंच माध्यमांच्या समोर नेक्सस बाहेर येईल असं म्हणून चालणार नाही. मी पुन्हा एकदा आठवण करून दिली पाहिजे, मागे सन्माननीय गृहमंत्र्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेत त्यांनी असं म्हटलं की तो अमुक एका पक्षात होता, तो कुठल्या पक्षात होता नव्हता म्हणून त्याचा गुन्हा माफ होत नाही. एक दुसरी गोष्ट अशी की मुळात 9 महिने तो ज्या ठिकाणी होता तिकडे कारागृह अधीक्षिका किंवा अधीक्षक जे कोणी असतील या कारागृह अधीक्षकांनी त्यांना तिकडे जाण्यासाठीचं जे प्रिस्क्रिप्शन आहे त्या प्रिस्क्रिप्शन देण्यावर कोण होतं बरं ठाम, याचं रिपोर्टिंग कारागृह अधीक्षकांना मंथली केलं जात होतं का, त्यांच्याकडे ते रिपोर्टिंग येत होतं का, त्या रिपोर्टिंगमध्ये काहीतरी डेव्हलपमेंट आहेत का, याची काही माहिती घेतली जात होती का, यावरही प्रकाश टाकणे गरजेचे आहे आणि गृहमंत्र्यांनी त्याची उत्तरं देणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आणि आमदार रवींद्र धंगेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती, दसऱ्यापर्यंतचा अल्टिमेटम जो आहे तो तुम्ही दिला होता आणि त्यानंतर या प्रकरणामध्ये काय नेमकी भूमिका घ्यायची हे तुम्ही जाहीर करणार होता. केंद्रीय तपासाला अटक झालेली आहे पण तो अद्यापही मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहे. आम्ही 24 तारखेच्या नंतर आमची भूमिका ठरवू आणि संजीव ठाकूर यांना काम करू देणार नाही आणि आमच्या आंदोलनाची दिशा ठरेल हे संयुक्त पत्रकार परिषदेतनं सांगितलं होतं. पण त्या पत्रकार परिषदेच्या 4 दिवसानंतर अनेक मोठ्या घडामोडी झाल्या, ज्यात ललित पाटीलला अटक झाली, त्यानंतर 2 महिला ज्या त्याला मदत करत होत्या त्यांना अटक झाली, त्यानंतर अजून काही लोक ताब्यात घेतले गेले. हे सगळं एकूण पाहता आम्हाला असं वाटलं की तपास अजून वेगाने होत आहे आणि बऱ्याच गोष्टी पुढे येतील. पण संजय ठाकूरांच्याबद्दल अजूनही ज्या पद्धतीने सरकार आणि एकूण गृह खातं सुस्तावल्यासारखं वागत आहे हे संशयास्पद आहे. आम्ही सरकारवर विश्वास ठेवला की चला काहीतरी दिसते, डेव्हलपमेंट दिसत आहेत, पण त्या डेव्हलपमेंट दिसत नसतील तर होय आम्हाला पुन्हा एकदा त्या पद्धतीने जी आमची काही दिशा आहे ती दिशा स्पष्ट करावी लागेल. या सगळ्यांमध्ये मी यथावकाश या सगळ्यांचे कॉल रजिस्टर्ड मागवलेत कारण याच्यातले 2 नंबर जे आहेत ते असे VIP म्हणजे ते नंतर सापडत नाहीत आपल्याला नंबर असे आलेले आहेत, तर त्याचे मी कॉल रेकॉर्ड मागवत आहे आणि ते मला येतील लवकरच. परंतु इथे माझ्याकडे वॉर्ड क्रमांक 1 एक्स कॉर्पोरेटर आहेत, त्यांच्यापर्यंत हे फोन आले. हा फोन अमन परदेशी नावाच्या माणसाकडून पहिल्यांदा आला. अमन परदेशी हा मुळात मालेगावचा आहे ही मला मिळते ती माहिती. हा भुसेनचा कोणी जवळचा सहकारी काय आहे. अमन परदेशीने जो फोन केला होता तो नलिनी वायाळ
असं काहीतरी ते नाव आहे, हां, यांच्यापर्यंत पोचला. त्यांच्याकडून फोन अजून एका गृहस्थाला आला आणि तिथून तो फोन निलेश जठारांपर्यंत आला. या सगळ्या प्रकरणामध्ये मी त्यावेळेला बोलू शकले नाही, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माझ्या भावाचा अपघात झालेला, अजूनही त्याची तब्येत तितकीशी बरी नाही आहे. एक सर्जरी आता परवा दिवशी आम्ही त्याची प्लॅन केलेली आहे, त्यामुळे माझ्यासाठी जो प्रथम प्राधान्य होतं ते भावाच्या तब्येतीचं होतं. परंतु आणि अजून एक मला अजून एक फोन आलेला आहे, मी तेही यथावकाश पुढे आणेन. तो SP चरणसिंग राजपूत यांच्यासाठी आलेला आहे. आता ही जी सगळी मंडळी आहेत, मला माहीत नाही यांचं काय वर्क प्रोफाईल आहे, कशा पद्धतीने काम करतात, काय करतात, काय नाही ते. परंतु कदाचित माध्यमांच्याच ह्याच्यातनं सांगितलं पाहिजे मी आपल्या माध्यमातून की मी चळवळीतली कार्यकर्ती आहे, त्यामुळे तुमचे जे काही कॉम्प्रोमायझिंग किंवा काय जे काही तोडी असतील ह्या सगळ्यांमध्ये मला इंटरेस्ट नाही आहे. माझी आधीपासूनची भूमिका आहे ती आत्ताही आहे की ड्रगच्या विळख्यातनं तरुणाई बाहेर निघाली पाहिजे आणि सन्मान्य गृहमंत्र्यांनी योग्य ती पावलं उचलून तातडीने ससूनचे डीन संजीव ठाकूर यांना ताब्यात घेतले पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.